हे बघा मंडळी, माझ्या सासू मम्मीने माझ्यासाठी आमच्या दोघांसाठी काय पाठवलं, चकली। भारी, एकदम मस्त चकली। आमच्या दोघांना पण चकली खूप आवडते, म्हणून मम्मीने आमच्यासाठी चकली पाठवलेली आहे। त्यानंतर हा चिवडा पण मम्मीने पाठवला, हा घरी बनवलेला चिवडा आहे, रेडीमेडचा नाही आहे। त्यानंतर यामध्ये अनारसी आहे, करंजी आहे आणि लाडू पण आहे। प्रवासामध्ये थोडीशी लाडू तुटलेले आहे, पण मग टेस्ट खूप छान असेल। अजून तर मी काही ट्राय नाही केलं। आमची मिस्त्री लोक हे दिवाळीनिमित्त गेले होते, तर मग सासू मम्मीने त्यांच्याकडे बॅग दिली आणि त्यांनी एवढं सामान पाठवलेलं आहे। त्यानंतर खारी, खारीचे पॅकेट्स घरी एक्स्ट्रा हे असतातच, त्याच्यामुळे नेहमी मम्मी पाठवत असतात, तर ही खारी पाठवलेली आहे। त्यानंतर हे टोस्टचं पॅकेट पण मम्मीनेच पाठवलं आहे। त्याच्यामध्ये पापड मिरची आहे, आमच्या पाटलांना पापड मिरची खूप आवडते, म्हणून मम्मीने पापड मिरची बनवून पाठवलेली आहे। माझ्याकडे पण आहे उडदाची पापडं, पण मग मम्मीने डायरेक्ट मिरची बनवून पाठवलेली आहे। तसंच आमच्या पाटलांना आणि मला दोघांना पण शेपूची भाजी खूप आवडते, आणि म्हणून मम्मीने बनवली असेल बाय चान्सली, आणि मम्मीला माहिती का आम्हाला आवडते, म्हणून मम्मीने आम्हाला लगेच टिफिनमध्ये भरून दिलेली आहे। मी आता झाकण उघडलं तर इतका छान वास येतो आहे, खूप भारी। त्यानंतर याच्यात आहे नानकटाई, नानकटे बिस्किट, ही पण मम्मीने पाठवलेली आहे। मम्मीचं असं एक जे पण अवेलेबल असेल ना, तर मग काय पाठवू यांना काय नाही असं होतं मम्मीला। हिरव्या मिरच्या पाठवलेल्या आहे, मम्मीला असं वाटलं की यांच्याकडे मिरच्या आहे नसेल अवेलेबल, तर मग मम्मीकडे एक्स्ट्रा असतील, तर मग मम्मीने हिरव्या मिरच्या पण पाठवल्या आहे मला। त्यानंतर हे लिंबू, आमच्याकडे झाड आहे इथे लिंबाचं, पण ते कच्चे आहेत आणि छोटे छोटे आहे। हे मस्त मोठे लिंबू आहे, आता मी याचं मस्तपैकी लिंबू सरबत करून पिणार आहे। त्यानंतर हे बोर आहे, हे फ्रूट्स, हे बोर झालं, बीट झालं, मला रक्त कमी हे मम्मीला माहिती ना, म्हणून मम्मीने माझ्यासाठी बीट पाठवले। त्यानंतर हे ग्रीन किवी फ्रूट्स माझ्यासाठी पाठवले मम्मीने। त्यानंतर ही शेव, शेव पाठवलेली आहे, आणि हे शंकरपाळे, चहासोबत खूप आवडतं मला, तर हे शंकरपाळे मम्मीने पाठवले। त्यानंतर हे एक मिठाईचं बॉक्स पण मम्मीनेच पाठवलं। वाव, याच्यामध्ये मिक्स मिठाई आहे, कलरफुल, रंगीत रंगीत, मोतीचूर लाडू, गुलाबजामून, सोनपापडी, वाव, पेढा, हा बॉक्स मम्मीने पाठवलेला आहे। तर अशा प्रकारचं सामान, म्हणजे ते जे माणसं येणार होते ते टू व्हीलरवर येणार होते, आणि तरीही एवढी बॅग भरून हे एवढं सामान होतं। अन्न, प्रवास लांबचा होता, अन्न मुश्किल होतं, तरी मम्मीने पॉसिबल करून आणि पिशवीत भरून, पिशवीला मस्तपैकी गाठण मारून आणि एवढं सामान आमच्यासाठी पाठवलेलं आहे। थँक्यू सासू मम्मी।